हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर ॲनिव्हर्सरीचा व्लॉग मी आधीच तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. खरं तर त्या दिवशी काही स्पेशल असं काहीच केलेलं नव्हतं. शिवमचे बाबा फर्स्ट आणि सेकंड डबल ड्युटीसाठी असल्यामुळे घरी काहीच विशेष असं केलेलं नाही मी. पण त्या दिवशी येताना त्यांनी छान मस्त असा साधा सिंपल केक आणला होता. खरं तर लिहिणाऱ्याने स्पेलिंग चुकीचं लिहिलेलं होतं. त्यानंतर रात्री 12 वाजता आम्ही दोघांनी, शिवम पण झोपला होता, घरी दुसरं कोणीच नव्हतं औक्षण करण्यासाठी वगैरे, म्हणून पटकन दोघांनी साधा सिंपल असा केक कट केला आणि छोटंसं सेलिब्रेशन केलं. दुसऱ्या दिवशी फर्स्ट शिफ्ट असल्यामुळे आणि रात्री येताना ते 11:30-12 वाजता घरी येतात सेकंड शिफ्ट करून, त्यामुळे बराच उशीर होतो. इथून मागची 7 वर्ष खूप छान गेली. खरं तर इतरांच्या तुलनेत खूप छान गेली. यावर्षी मी कोणतंच असं सेलिब्रेशन नाही केलंय. खरं तर ह्यावर्षी मूड नाही फार, पण काही गोष्टी अशा आहेत ज्या मला शिवमच्या बाबांसाठी करायच्या आहेत, त्या मी नाही मागे टाकू शकत, म्हणून आजचा स्पेशल दिवस सुद्धा मी त्यांच्यासाठी सेलिब्रेट केला. खरं तर ते बऱ्याचदा मला खुश आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात. सगळं झाल्यानंतर सकाळी लवकर उठून त्यांना टिफिन वगैरे मी बनवून दिला. त्यानंतर नाश्त्यासाठी म्हटलं पपई होती एक, जे पप्पा साधारण 1.5 वर्षापूर्वी म्हणजे 2022 ज्यावेळेस ते इथं आलेले त्यावेळेस ती पपई आणलेली आणि त्याचं बी पार्किंगला लावलेलं आणि त्याचंच हे फळ आलं होतं. माणसं सोडून जातात पण त्यांच्या काही आठवणी आपल्यासोबत राहतातच. तर माझ्यासाठी जवळजवळ त्यांनी एका गोणीत 4-5-6 पपया घेऊन आलेले मोठ्या मोठ्या आणि खूप गोड पपई होती, त्यामुळे त्याचं बी पार्किंगला लावलेलं होतं मी. बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या आपण प्रत्येकासोबत नाही शेअर करू शकत. त्यानंतर सकाळी खूप लवकर हे जातात, त्यामुळे सकाळी 5:30-5:30 उठूनच माझा स्वयंपाक होऊन जातो आणि परत दोघांसाठी वेगळा स्वयंपाक काय बनवायचा, म्हणून मग मी त्याच वेळेस 2 चपात्या एक्स्ट्रा टाकून घेते आणि दोघांचा म्हणजे शिवमचा आणि माझा दोघांचा स्वयंपाक होऊन जातो. आणि त्यानंतर कपडे मशीनला लावून भांडे घासले की फरशी पुसून काय 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 पपई पपई बस इथे चल पटकन ये, मी साल काढून हे बघ, हे साल काढून कशी आहे? छान 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 आहे. पपई पपई त्यानंतर दुपारी खूप जास्त बोर झालं होतं म्हणून आम्ही दोघं पण झोपलेलो. त्यानंतर उठल्यावरती शिवम आंघोळ करायला गेला. त्यानंतर मी आणलेला नवीन स्टॉक फोटो सेशन वगैरे करून झालेलं होतं.
अपडेटसुद्धा करून झालेलं होतं, लाईव्ह करून झालेलं होतं. त्यानंतर मग मी व्यवस्थित ते ठेवून घेतले आणि सगळा पसारा आवरून झाडून वगैरे घेतलं. असं म्हणतात की संध्याकाळ म्हणजे दिवस मावळण्याआधी घरातला कचरा वगैरे काढून स्वच्छ करून घ्यावं, सगळं दिवस गेल्यानंतर कचरा काढू नये असं बऱ्याचदा सांगतात. आणि अंधार पडण्याआधी आपल्या घरातलं लाईटसुद्धा लावावं. म्हणजे हे मी आईकडनं पण ऐकलं आहे, सासूबाई पण प्रत्येक वेळेस सांगत असतात. त्यामुळे आवर्जून आधी शाळेत जायची तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी वेळ मिळत नव्हता, पण जसं घरी आहे तेव्हापासून ह्या गोष्टी अगदी व्यवस्थित मी फॉलो करते. बऱ्याचदा येतो कंटाळा. ते सगळं आवरून झाल्यानंतर शिव मांगोळ करून आला होता. आंघोळ केली, आंघोळ मस्त मस्त. गरम होत ना, गरम गरम होत ना. काय करतोय? त्यानंतर शिवमला मी वरती बांधलेले केस अजिबात आवडत नाहीत. प्रत्येक वेळेस तुम्हाला एकतर वेणी घाल, एक तर केस मोकळे सोड सांगतो. मी त्याला जीव लावते ना, जीव तो मला लावतो. बर का? बस झाले ना सगळं, झालं ना. त्यानंतर रोज प्रमाणे आम्ही बऱ्याच मैत्रिणी पार्किंगला जमलो होतो. मंजू आज नव्हती, बाहेर गेलेली होती. शाळा असते रोज, त्याच्यामुळे प्रत्येकाला भेटता येत नाही. पण ज्यावेळेस सुट्टी असते त्यावेळेस पण आपण असं विचार करतो ना, रविवारी शनिवारी करावा आजच्या दिवस आराम, त्यामुळे कामं पण आपली शांततेत चालू असतात. पण आता सुट्टी आहे त्यामुळे बऱ्याचदा मी 7 आधी सगळं आवरून पार्किंगला जाते. त्यानंतर आमच्या पचमनच्या इथे छान असं चुलीवर स्वयंपाक चालला होता, म्हटलं छोटंसं शूट घ्यावं. त्या सगळ्या स्वयंपाक चुलीवरतीच करतात, गावाकडची आठवण आली म्हणून म्हटलं घ्यावा छोटासा व्हिडिओ. त्यानंतर मी काही नाही, आम्ही दोघंच जेवणासाठी होतो म्हणून साधी सिंपल खिचडी आणि तोंडी लावण्यासाठी लोणचं घेतलेलं होतं. शिवम आणि मी छान मस्त असं पार्किंगमध्ये आपलं गॅलरीमध्ये जेवायला बसलो होतो. रोज टीव्ही बघत बघत जेवण्यापेक्षा म्हटलं एकमेकांसोबत गप्पा मारत जेवण करावं. बऱ्याचदा शिवमचे बाबा आणि मी सुद्धा असं मस्त गॅलरीत लाईट लावून शांत थंड याच्यामध्ये जेवण करायला बसतो. आणि शिवम मला सांगत होता की मला टीव्ही बघत बघत जेवण करायचं आहे, म्हणून मग मी त्याच्यावर रागवत होती, माझ्याशी बोलू नको जा म्हणून. गरम होतं. आता सुट्ट्या लागल्यापासून गावाकडची आठवण बऱ्याच प्रमाणात येते आहे, पण काही कामं अजून इथली पेंडिंग आहेत. ती कामं झाल्यानंतर गावी जाण्याचा विचार आहे, पण काही गोष्टींमुळे जस जेव्हापासून पप्पांचं असं झालंय तेव्हापासून गावाकडे जायची इच्छा खूप असते, पण जायला नको वाटतं खरं तर. कारण मी गेल्यानंतर बस स्टॉपवरती आवर्जून भावाला पाठवणं किंवा स्वतः येणं किंवा मला गावातनं रिक्षा घ्यायला पाठवून देणं हे ह्या गोष्टी ते आवर्जून करत होते. किंवा मी स्वतः जर एखाद्या बसने गावात उतरली तर आवर्जून स्टॉपला ते मला घ्यायला असायचे. बऱ्याच अशा गोष्टी आठवणी आहेत, पण उगाच संपत्ती मला कोणाची मिळवायची नाही आहे, देखावा करायचा नाही आहे, त्यामुळे मी त्या गोष्टी व्हिडिओमध्ये शेअर करत नाही आहे. ज्या छान छान गोष्टी आहेत त्याच शेअर करते. साधे सिंपल ब्लॉग असतात माझे, तर आवर्जून बघत जा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसे वाटत आहेत ते. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. गावाकडे गेल्यावरती मी काही जर गोष्टी केल्या तर त्या मी तुमच्यासोबत आवर्जून शेअर करेन. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मी काही रील्स शूट केलेल्या आहेत,
त्यासुद्धा शॉर्ट व्हिडिओमध्ये आहेत, त्यासुद्धा नक्की बघा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.